नमस्कार, स्वागत आहे पुन्हा एकदा सरोज माळीज रेसिपी मध्ये। आज आपण घरच्या घरी टोमॅटोचा सॉस कसा बनवायचा ते पाहणार आहोत। अगदी कोणताही कलरचा वापर न करता याला सुंदर छान लाल कलर येतो, त्यासाठी इथं या ठिकाणी मी 1 किलो असे लालसर बघून टोमॅटो घ्यायचे, त्यामुळे आपल्या सॉसचा कलर छान येतो आणि तो खायलाही अगदी सुंदर लागतो। तर हे सर्व टोमॅटो अगदी ताजे ताजे घ्यायचे पिकलेले। तर या टोमॅटोचे आपण मोठे मोठे पीस करून कट करून घेणार आहोत। आता या टोमॅटोचा वरचा देठाकडचा भाग कट करून टाकायचा आणि राहिलेल्या या टोमॅटोचे मोठे असे पीस करून घ्यायचे आहेत आपल्याला। तर मी हे सर्व टोमॅटो कट करून घेतलेले आहेत आणि हे सर्व पीस टोमॅटोचे आपण त्याला कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत। तर हे पीस आपण कुकरमध्ये घातल्यानंतर यामध्ये 1/2 ग्लास पाण्याचा वापर करणार आहोत। जास्त पाणी घालायचं नाही आहे, नाहीतर ते कुकरच्या झाकणाच्या बाहेर येतं बरेचदा, त्यामुळं 1/2 ग्लासच पाणी घालायचं आहे, कारण सॉस करताना पुन्हा ते पाणी आटवण्यात आपला खूप वेळ जातो। तर हे कुकरचं झाकण लावून याच्या आपण आता 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। तर आपले हे टोमॅटो व्यवस्थित शिजलेले आहेत, तर हे सर्व पीस आपण एका ताटामध्ये काढून घेऊन त्याला आपण व्यवस्थित थंड करून घ्यायचं आहे आणि त्याचं पाणी आपण सेपरेट करून घेणार आहोत। त्याचं जे स्वतःचं पाणी रिलीज होतं टोमॅटो शिजताना आणि आपण घातलेलं पाणी, हे असं सेपरेट करून घ्यायचं आहेत आणि हे टोमॅटोचे पीस आपण एका ताटामध्ये काढूया। तर हे सर्व टोमॅटोचे पीस आपल्याला व्यवस्थित थंड करून घ्यायचे आहेत आणि हे राहिलेलं त्याचं पाणी ते थोडा वेळ तसं साईडला ठेवून द्यायचं आहे। तर हे सर्व टोमॅटोचे पीस आपले आता थंड झालेले आहेत, तर ते आपण आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याची छान पेस्ट करून घेणार आहोत। तर आपल्या ह्या शिजलेल्या टोमॅटोची पेस्ट तयार आहे। तर ही टोमॅटोची पेस्ट आता आपण गाळून घेणार आहोत, जेणेकरून ते टोमॅटोमधले बी आणि टोमॅटोची साल ही सर्व अशी त्याची सेपरेट होते आणि जी मेन प्युरी असते टोमॅटोची सॉससाठी लागणारी ती आपल्याला मिळते। तर या प्रकारे अशी एक चाळणी घ्यायची आणि त्याच्यामध्ये व्यवस्थित अशी ही सर्व टोमॅटोची प्युरी आपल्याला गाळून घ्यायची आहे। तर एका चमच्याच्या साह्याने ही प्युरी आपल्याला एकसारखी अशी ढवळत राहायची आहे, जेणेकरून त्याचा चोथा वरती राहतो आणि मेन जी आपल्याला सॉससाठी लागणारी प्युरी असते ती खालच्या भांड्यामध्ये पडते। तर या प्रकारे आपली सर्व प्युरी आता गाळून झालेली आहे आणि त्याचा चोथा पूर्ण वरती राहिलेला आहे। तर हा गाळून राहिलेला आपला टोमॅटोच्या बिया आणि सालींचा चोथा चोथा आपल्याला फेकून द्यायचा आहे। तर ही गाळून झालेली आपली टोमॅटोची प्युरी आपल्याला कढईमध्ये टाकून ती 1-5 मिनिटांसाठी गॅसवर व्यवस्थित अशी त्यातलं पाणी पाणी थोडंसं कमी होईपर्यंत शिजू द्यायची आहे। तर ही टोमॅटोची प्युरी आपल्याला एकसारखी शिजेपर्यंत ढवळत राहायची आहे। साधारणतः 5 मिनिटानंतर त्यातला थोडासा जे पाण्याचा थोडाफार अंश असतो तो कमी होतो आणि आपल्याला जे सॉसचं टेक्स्चर आहे ते आपल्याला मिळतं। साधारणपणे हा सॉस आपल्याला मीडियम फ्लेमवरच तयार करायचा आहे। ते एकसारखं वरती असे बुडबुडे उडत राहतात, त्याच्यामुळं आपण हे सारखं मधून मधून ढवळत राहायचं आहे। साधारणतः 5 मिनिटांनी आपण त्याच्यामध्ये चवीपुरती तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर वापरू शकता। या ठिकाणी मी अगदी पाव वाटी साखर घातलेली आहे। त्यानंतर चवीनुसार मी या ठिकाणी 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे। लाल तिखटही तुम्ही कमी याच्यापेक्षा टाकू शकता। त्यानंतर हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये आपण व्हिनेगर टाकणार आहोत 4 चमचे, त्याच्यामुळं आपला सॉस अगदी 2 ते 3 महिने व्यवस्थित असा टिकतो। व्हिनेगर त्यामध्ये प्रिझर्वेटिव्हचं काम करतो आणि त्याला टँगिनेसही छान येतो व्हिनेगरमुळे।
हे एकसारखं असं ढवळत राहायचं आहे. त्यानंतर हे मीडियम फ्लेमवर ठेवल्यामुळं हे असे वरती बुडबुडे उडतात, तर तुम्ही त्यावर ताटही ठेवू शकता. थोडा वेळ ताट ठेवायचा आहे असंच. आणि 10 मिनिट हा सॉस आपण आता शिजू देणार आहोत. तर फायनली आपला टोमॅटो सॉस तयार झालेला आहे. तर पाहू शकता याला कलर किती सुंदर आलेला आहे आणि टेक्स्चरही अगदी सॉससारखं जबरदस्त आलेलं आहे. तर आपला हा सॉस तयार झाला हे ओळखायचं कसं? तर सॉस याप्रमाणे डिशमध्ये घालायचा आणि असा उभा पकडल्यानंतर त्याच्यातून जर खाली काही टोमॅटोचा रस आला नाही तर समजायचं आपला सॉस तयार आहे. असा पूर्ण एका जागीच तो थांबला पाहिजे. तर हा सॉस आता आपला तयार झालेला एका सर्विंग बाउलमध्ये आपण काढून घेणार आहोत. तयार आहे आपला घरगुती पद्धतीचा अगदी नैसर्गिक कलर असलेला टोमॅटोचा सॉस. तर खायला हा सॉस अगदी खूपच छान लागतो आणि याचं टेक्स्चरही पाहू शकता, कलरही पाहू शकता किती जबरदस्त आलेला आहे. आणि हा सॉस टिकवायचा असेल तर बरणीत भरून ठेवायचा आणि त्यामध्ये ओलसर हात घालायचा नाही आहे. आणि हा सॉस फ्रीजमध्ये तुम्ही ठेवू शकता, 2 ते 3 महिने व्यवस्थित टिकतो. तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात रहा.